पुणे बेंगलोर महामार्गावर पाळीव जनावरांना मोकाट सोडला जात आहे या जनावरांचा वाहतुकीला अडथळा होत असून वाहनांच्या अपघाताची शक्यताही आहे त्यामुळे वाडी वस्ती गाव आणि शहराजवळून जाणारा महामार्ग बंदिस्त करण्याची मागणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून गेलेला पुणे बेंगलोर महामार्ग कर्नाटकसह दक्षिणेतील पाच राज्यांना जोडला गेलाय साहजिकच या महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते किणी टोल नाका ते कागलपर्यंत महामार्ग बंदिस्त केलेला नाही त्यामुळं उजळाईवाडीपासून कागलपर्यंत अनेक पाळीव जनावरं महामार्गावर मोकाट सोडली जातात ही जनावरं थेट रस्त्यावरून जात असल्यानं त्यांचा वाहतुकीला मोठा अडथळा होतोय महामार्गावरून वाहनं भरधाव वेगात धावत असतात रस्त्यावरून फिरणारी ही जनावरं अचानक समोर आल्यास वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महामार्गावर येणाऱ्या जनावरांना पायबंद घालण्यासाठी महामार्ग बंदिस्त करण्याची मागणी होती आहे